गणेशवाडी कागवाड रस्त्याच्या साइड पट्ट्या लागल्या ढासळू। गणेशवाडी कागवाड हा रस्ता कित्येक वर्षापासून दुर्लक्षित होता। खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे, मात्र रस्त्याच्या साइड पट्ट्या आता ढासळू लागल्या आहेत। वर्षानुवर्षे खराब रस्ता म्हणून गणेशवाडी कागवाड रस्ता दुरुस्तीविना खितपत पडला होता। सुमारे 15 वर्षांनंतर या रस्त्याचे नशीब उघडले। खासदार प्रकाश हुक्केरी यांनी 4 कोटीचा निधी मंजूर केला। या रस्त्याचे काम होऊन आता 6 महिने उलटले आहेत। गणेशवाडी लक्ष्मी मंदिर ते नऊबागपर्यंत रस्त्याच्या साइड पट्ट्या आता ढासळू लागल्या आहेत। अंतर दाखवणारा मैलाचा दगडही ढासळण्याच्या स्थितीत आहे, त्यामुळे हा रस्ता आता अपघाताला निमंत्रण देत आहे। कर्नाटकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे आणि गणेशवाडी कागवाड रस्त्याच्या साइड पट्ट्या मजबूत कराव्यात अशी मागणी होत आहे। मानकारी न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार। मी भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुक्याचा उपाध्यक्ष मनोज बेडके आहे। गेले 4-5 वर्षांपासून कागवाड आणि गणेशवाडी हा रस्ता खूपच खराब होता, परंतु आमदार हुक्केरी साहेब, आमदार राजू कागे साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तयार झाला। रस्ता खूप छान झालेला आहे, परंतु साईडचा भराव जो आहे तो पूर्णपणे खचलेला आहे। आता तुम्ही बघू शकता इथं हा भराव खचल्यामुळं लवकरात लवकर या भराव टाकून या रस्त्याची दुर्दशा झालेली लवकरात लवकर रिपेअरिंग करून घ्यावे, अन्यथा मोठा अपघात होण्याची ती खूप मोठी शक्यता आहे।